गोपाल कृष्ण भगवान की जय। काशी मध्ये अशा प्रकारे ब्रह्मदेवाने प्रवेश केला। नगरातील सर्व शोभा पाहत पाहत आता ब्रह्मदेव त्या राजाच्या त्या दिवदास राजाच्या राजमहालामध्ये आले। राजा उच्च सिंहासनावर बसलेला होता आणि जवळच मंत्री बसले होते, अनंग मोहिनी राणी जवळच बसली होती। त्या राजाच्या राणीचं नाव अनंग मोहिनी होतं। तर ब्रह्मदेव येताच राजा उठला आणि समोर गेला आणि आपल्या पत्नीसहित त्यानं त्या ब्रह्मदेवाला साष्टांग दंडवत घातला। हाताने धरून आदराने त्याने विधात्याला सिंहासनावर बसवले। राणीने व राजाने हात जोडून त्याला पुन्हा वंदन केले। आपण कोठे असता, काय कारणाने येणे केले? राजाने विचारलं की तुम्ही कुठं राहता, आता ब्रह्मदेवाला विचारलं, आणि काय कारणानं तुम्ही येणं केलं आहे? तर ब्रह्मदेव म्हणाले, मी सर्व ठिकाणी संचार करत असतो, तर एकाच ठिकाणी राहतो असे नाही। तुमची स्तुती सर्वत्र ऐकली। तुम्ही मोठे पुण्यश्लोक दानशूर राजा देवदास काशीचे अधिपती आहात असे मी ऐकलं होतं की तुम्ही काशीमध्ये राहता, तुम्ही काशीचे अधिपती आहात। तर माझ्या मनात काही संकल्प आहे, तो पूर्ण करणारा कल्पतरू तुम्हीच आहात। ब्रह्मदेव काय म्हणतात की वा, तुम्ही काशीमध्ये राहता मलाही माहिती आहे, परंतु तुम्ही काही संकल्प करून या ठिकाणी आलेले आहात, पण मी पण आलो संकल्प करून, आणि तुम्ही जर एवढं सगळं जर करू शकता तर या ठिकाणी तुम्ही माझी पण इच्छा पूर्ण कराल अशी मला आशा आहे। मग ब्रह्मदेवाला विचारलं राजाने की बा काय इच्छा आहे तुमची? तर म्हटले की माझी इच्छा आहे की बा मोठा एक यज्ञ तुमच्या इथं करावा, तर तुम्ही मला सहाय्य करा। मग राजा म्हणाले, अवश्य मी सगळी व्यवस्था करतो। म्हणले, एकच नाही ब्रह्मदेव, काय म्हणतात मला पाच यज्ञ करायचे। किती? पाच यज्ञ करायचे आहे। राजा म्हणाला, दहा करा, अश्वमेध करा, घोडासुद्धा तयार आहे अश्वमेध यज्ञाला जसा लागतो तसा। सप्तद्वीप पृथ्वीत तो संचार करेल, समिधा कोणत्या किती ते सांगावे, आणण्याची व्यवस्था करतो। ते म्हणले, तसं नाही, आधी संकल्प कर, आणि संकल्प असा कर की माझा यज्ञ सुरू असताना, माझा यज्ञ सुरू असताना काही कोणचं सामान कमी नाही पडलं पाहिजे, एकही वस्तू कमी पडता कामा नाही, कारण मग माझ्या यज्ञामध्ये खंड येईल। मग त्यामुळं संकल्प सोड। या राजाने दहा अश्वमेधाचा संकल्प केला आहे, पण अशा वृक्षाच्या समेधा मागतो की याच्या पृथ्वीवर त्या सापडणारच नाही। कोण म्हणतात? ब्रह्मदेव। पुण्य करता पाप जोडे, पुण्यवान राजा होता म्हणून देवसुद्धा त्याच्या मार्गामध्ये पापाचे पर्वत उभे करू लागले। मग आणि आधी काय केलं, सगळे जे वृक्ष होते ते सगळे सत्य लोकात नेऊन ठेवले ब्रह्मदेवाने, आणि मग त्याला सांगितलं त्याच्या समेधा। राजाने मनकर्णिकेजवळ यज्ञस्थान निश्चित केले। ब्रह्मदेव म्हणाले, समेधा हव्यात, त्या पृथ्वीवर मिळणार नाही। राजाने म्हटलं, तुम्ही नावं तर सांगा, तुम्हाला कोणत्या समेधा पाहिजेत, कोणत्या झाडाच्या पाहिजेत, ते नावं तर सांगा म्हणला। राजाने मनकर्णिकेच्या जवळ यज्ञस्थान निश्चित केलं। मग ब्रह्मदेव म्हणतात, राजा या यज्ञासाठी चंदन, आगरू, कमळ, नागवेल, पुंगी फळ म्हणजे सुपारी, हिरण्य, माणिक, वैदुर्य इत्यादी सर्व रत्ने, पट्टसूत्रे, कामधेनूचे दूध, गोघृत, रंभाफळ, नारळ व नारिंग, रंभाफळ म्हणजे केळी, रंभाफळ, नारळ, नारिंग, खजूर, महाळुंगे, रंगीत सुगंधी फुले, मृगाजिने, व्याघ्रांबरे, अजाजिने, अजाजिने म्हणजे बकरीच्या कातड्याचे आसनं, मृगाजिने म्हणजे हरणाच्या कातडीचे, व्याघ्रांबर म्हणजे वाघाच्या कातडाचे, कस्तुरी, सोमरस, गोदंड, दर्भ, कुश, कपाले, उखळ, अजा, धेनू, मुसळे, स्त्रुवा, सुचा, पंचकल्याणी। हे स्त्रुवा सुचा कशाला म्हणतात, ते यज्ञ करताना त्यांच्याजवळ चार पाच त्या लाकडाच्या पळ्या असतात वेगळ्या वेगळ्या आकाराच्या, त्यांचे हे नावं सांगितलेले आहेत इथं। गाई लागतील, म्हशी लागतील, अजून बकऱ्या लागतील, ते पण सांगितलं। पंचकल्याणी अश्व, मेघ, महिष, 18 धान्ये, पंचखाद्ये, पंचखाद्ये म्हणजे खारी, खोबरं, बदाम, काजू, त्याला पंचखाद्ये म्हणतात, ऊस आणि पुण्यतरूच्या समुदा समेधा। राजा विचार करू लागला,
मग देवांनी तर यांच्या भांडारातल्या आपापल्या अंशाचे रत्ने व वृक्ष गुप्त करून टाकले आणि सगळे गुप्त करून हे आता मला मागून राहिला का हा. तर विधात्यानेही सर्व वृक्ष गुप्त केले पण देवदासाने प्रत्येक वस्तूचा आकार, त्यानं म्हणले या वस्तू असतात कशा मला समजल्या तर पाहिजेत ना, यात चित्र काढून दाखवा तुम्ही कशा असतात तर मग त्या तशाच्या तशा मी घेऊन येतो. त्यानं आकार काढून घेतला आणि तशाच मातीच्या आकृती तयार केल्या आणि स्वतःच्या तपोबलानं त्यानं त्याच्यामध्ये जीवन ओतलं आणि त्या तयार केल्या त्या देवदास राजानं. त्याच्या स्वतःच्या तपोबलाने प्रत्येक वस्तू रत्न समिधा पदार्थ निर्माण केले. मग त्याने म्हटलं आता पा बरं हे झालं का तुमचं बरोबर सामान तर. म्हणले हो. म्हणले काही कमी आहे का याच्यात. काही कमी असेल तर अजूनही मला तुम्ही सांगा. देवदास म्हणतो लागेल तेवढा खर्च करा, किती घ्या काही कमी नाही माझ्याजवळ, करा खर्च. तेव्हा ब्रह्मदेवानं 10 अश्वमेध यज्ञ केले पण राजानं इतकी वस्तू कुठंच काही कमी त्याला पडू दिली नाही. राजाने यज्ञ संपल्यावर करावयाचे अवभृत स्नान केले. ब्रह्मदेवाला वाटले ते देवांना शक्य नाही, ते राजाने केले, आता याचा काही दोषच सापडला नाही, आता शंकराजवळ कसं जाऊ, एकच तोंड नाही, एक तोंडावाले इथंच राहिले, मला 4 तोंड आहे, तर कसं दाखवू मी देवाला हे तोंड माझं. असं म्हणून ब्रह्मदेव त्या ठिकाणी त्याचे कार्य तर विपण झाले. मी काशी सोडून जाण्यात तरी पुण्य कसले, मी फुकट गर्व केला, आता या यज्ञस्थानीच राहावे, या काशी सोडून काही जाऊ नाही. असं म्हणून ब्रह्मदेव त्या यज्ञ ठिकाणीच तिथं राहिले आणि त्या यज्ञस्थळाचं आणि त्या लिंगाचं नाव काय होतं, किती यज्ञ केले, 10 यज्ञ केले, म्हणून दशाश्वमेधेश्वर असं नाव, की 10 अश्वमेध यज्ञ केले तर दशाश्वमेधेश्वर हे त्या लिंगाचं नाव पडलं. मनात ब्रह्मदेव म्हणाले सदाशिव मंदार पर्वतावर राहतात ते तरी खरी का, ही त्यांची मायाच असेल, ते काशीमध्ये गुप्तपणे राहत असणार, शंभूची माया आम्हाला कशी कळणार, झाडांची फुले फळे गुप्त असतात, ऋतू योग्य समय आला म्हणजे ती दृष्टीस होतात, तसाच तो विश्वनाथ येथेच असेल, योग्य वेळ येताच तो प्रकट होईल. आणि असा पूर्ण विचार करून ब्रह्मदेव दशाश्वमेधाच्या स्थानीच राहिला. तेथे त्याने जे लिंगन स्थापन केले आहे त्याचे पावनत्व अलौकिक आहे. तेथे पिंडदान करणाऱ्याला 10 अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य लाभते. जो ब्रह्मदेवानं निर्माण केलेल्या या दशाश्वमेध यज्ञाच्या जवळ जाऊन पिंडदान करतो, तशी व्यवस्था असेल तिथं, तर त्याला 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य त्या घाटावरच आहे. दशाश्वमेध नावाचा घाटच आहे, जेव्हा आपण त्या याच्यातून फिरतो ना, नावेतून फिरतो, तेव्हा तो दिसतो. पितरांना कैलासात अमृतपान करता येईल, त्या लिंगाजवळच गंगा स्नान करावे, पत्रपुष्पांनी पूजन करावे, पंचखाद्ये अर्पण करावी, 2 घटका त्या लिंगाजवळ बसून जप करावा आणि तिथं सतत अग्नी यज्ञ सुरू असतो, तर आपण याग करावा, सायुज्य मुक्ती मिळते. या ठिकाणी गंगा पूजन करून अहोरात्र उपवास केल्यास, पारणे फेडल्यास त्याच्या वंशात कोणालाही राजाकडून बंदी होत नाही, म्हणजे सरकारचा बोलावा येत नाही. तसं सरकारचा कसा बोलावा चालू आहे रोज पाहतात बातम्या, आज याला पकडलं, इडा पिडा सगळ्याच्या मागे लागलेली, कोणाकडूनही राजाकडून बंदी होत नाही, बंधनाचे त्याला भय राहत नाही. म्हणून गंगेला इथे बंदी देवी असे, त्या दशाश्वमेध घाटाच्या जवळ गंगेला काय नाव पडलं, बंदी देवी, म्हणजे जो इथं राहील त्याला सरकार कोणत्याच बंधनात बांधू शकणार नाही, म्हणजे त्याला सरकारची चलबुलावती होणार नाही. असं या दशाश्वमेध लिंगाचं या घाटाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं. आता ब्रह्मदेव आले तर ब्रह्मदेवसुद्धा देवदासाच्या राज्यात तिथंच राहिले, ते काही वापस गेले नाही. अशा प्रकारे हा 55वा अध्याय दशाश्वमेधेश्वराच्या चरणी अर्पण करू आणि त्याला पूर्ण विराम देऊ. गोपाल कृष्ण भगवान.